स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण टोमॅटो ऑमलेट बनवूया। त्याच्यासाठी मी एक मोठी वाटी बेसन घेतलंय, एक टेबल स्पून तांदळाची पिठी घेतली आहे, तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत, हळद पावडर घेतली आहे, मीठ घेतलं आहे, सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। मिक्सरचं भांडं घेतलं आहे, लसूण पाकळ्या, मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं असं क्रश करून घेते। आता हे टोमॅटो कापून घेते, तिखटकडचं जाड भाग आहे तो जरा काढून टाकूया। आता हे टोमॅटो मी कापून घेतले आहेत, मिक्सरवर जाडसर असं वाटून घेणार आहे। हे टोमॅटो असे बघा जाडसर मी वाटून घेतले आहेत। आता हे एक वाटी बेसन घेतलंय ना ते घालूया। एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलंय ते घालूया। हळद पावडर घेतली आहे ती घालूया। चवीनुसार मीठ घालूया आणि हे लसूण मिरची आणि जिरं असं क्रश करून घेतलं आहे ते घालूया। शक्यतो ना ह्या टोमॅटोच्या पिळीतच ना मिक्स करून घ्यायचं, जास्त पातळ करायचं नाही, लागलं तरच पाणी घालायचं। कोथिंबीर घेतली आहे ती घालते। थोडस दोन चमचे पाणी घालते। असं मी मिश्रण बनवून घेतलंय बघा। एक मिरची बारीक अशी कट करून घेतली आहे ती घालते। आता चव घेऊन बघायची मीठ मसाला लागलाय ना की, आणि पाहिजे तर मीठ घालायचं। तर आम्ही तवा गरम करून घेतलाय, तेल घातलंय त्याच्यावर बघा। असं मी सरसरीत पीठ भिजून घेतलं आहे बघा। असं आता हे थिरडं त्याच्यावर घालूया। असं घालून घ्यायचं, एकदम पातळ नाही बनवायचं, एकदम जाड नाही बनवायचं। हे आता एका बाजूने असं भाजलं आहे बघा। आता पलटवून घेते, किती सुंदर रंग आलाय, चांगलं असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं। आता अजून एकदा पलटवून घेते, असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं। गॅस मध्यम ठेवलाय मी, फास्ट गॅसवर पण भाजायचं नाही म्हणजे चांगलं आतमध्ये भाजणार नाही। असं दोन्ही बाजूने ना आलटून पलटून असं दाबून भाजून घ्यायचं। साईडला तेल असतं ना ते असं थोडं तवा वाकडा करून असं
आता हे व्यवस्थित असं बघा दाबून दाबून मी खरपूस भाजून घेतलंय. आता काढून घेते. अशी चाळणी घेतली आहे म्हणजे घाम धरणार नाही. चाळणीवर काढायचं असं. हे असं एक चमचा तेल घालून घ्यायचं. सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आणि असं पीठ ढवळून घ्यायचं. हे बघा असं सरसरीत पीठ भिजवायला पाहिजे. असं पडायला पाहिजे. हलक्या हाताने असं पसरवायचं. आणि मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं. आता पलटवून घेऊया. असं दुसऱ्या साईडला चमचा धरायचा आणि असं पलटवायचं. गॅस मध्यमच ठेवायचा. परत एकदा पलटवते. असं खमंग भाजून घ्यायचं. एकदम मध्यम गॅसवर ना असं छान भाजून घ्यायचं दाबून दाबून. आणि हा कलर टोमॅटोचाच आलाय बघा. चांगले पिकलेले टोमॅटो घेतले ना की असा सुंदर कलर येतो. आता हे पण काढून घेते. असं कलर यायला पाहिजे गोल्डन. असे मी सगळे बनवून घेते. हे बघा असे मी टोमॅटो ऑमलेट बनवून घेतले. हे टोमॅटो ऑमलेट तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.